यालाच आपण कुलदेवता म्हणतो. ती फक्त त्याच प्रकारच्या अनुवंशिक गुणधर्मांना प्रतिसाद देते म्हणून फक्त त्याच वंशाचे लोक त्या मंदिरांमध्ये जातात. एका विशिष्ट गटांच्या लोकांवर एक संस्कार, दुसऱ्या एका लोकांच्या समूहावर वेगळा संस्कार, तर त्यांच्याकडे ती कौशल्य, ती जीवन जगण्याची पद्धत नैसर्गिकपणे आली. तर अशा प्रकारे प्रत्येक समुदायाकडे, प्रत्येक समाजाकडे स्वतःचा असा एक खास संस्कार आहे आणि ह्या संस्कारामुळे सुद्धा लोक आपलं जीवन सुखद किंवा दुःखद बनवू शकतात. हे पहा, आपण ज्याला संस्कार असं म्हणतो ते समाजाचं सामूहिक कर्म आहे. या संस्कृतीत संस्कार जतन करण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. अजूनही खेडोपाडी बऱ्याचदा असे दंगे भांडणतंटे होतात जेव्हा अशा लोकांमध्ये लग्न होतात जे वंशावळींना, म्हणजे भिन्न अनुवंशिक गुणधर्मांच्या लोकांमध्ये लग्न लावून अनुवंशिक वंशावळच धूसर बनवतात. ही काही रक्ताची कुलिंतर टिकून ठेवण्याबद्दल नाही आहे. वंश परंपरा ते अशा प्रकारे जतन करून आहेत जेणेकरून या कुळासाठी, या वंशासाठी त्यांनी घडवलेली एक खास देवता असते. ती देवता फक्त त्या प्रकारच्या अनुवंशिक गुणधर्मालाच प्रतिसाद देते. यालाच आपण कुलदेवता म्हणतो. ती फक्त त्याच प्रकारच्या अनुवंशिक गुणधर्मांना प्रतिसाद देते म्हणून फक्त त्याच वंशाचे लोक त्या मंदिरांमध्ये जातात. इतर लोक जात नाहीत कारण त्यांच्यासाठी ते कार्य करत नाही. तर त्यांनी हा लोकांच्या अनुवंशिक रचनेचा आराखडा जपला आणि ते 10-12 पिढ्यांमध्ये जाऊन बघतात आणि ठरवतात की अरे ती त्या वंशाची आहे, तो या वंशाचा आहे, मग ते लग्न करू शकतात किंवा नाही करू शकत. या प्रकारे ते आकडेमोड करतात. यालाच गोत्र वगैरे म्हणतात. आता ते सगळं व्यर्थ मूर्खपणाचं म्हणून टाकून देण्यात आलंय. हो, गोत्र आणि कुळाच्या नावाखाली काही भयंकर घटना घडल्या आहेत हे खरंय, पण त्यामध्ये अतिशय प्रगल्भ ज्ञान आणि समज होती कारण त्याकडे ज्ञानार्जन अशाच पद्धतीने होत असे. ज्याकडे विद्यापीठं नव्हती, शाळा कॉलेजेस असं काहीच नव्हतं, त्या काळात या संस्कृतीनं हजारो वर्षांपर्यंत आपली कौशल्य सहजपणे पिढ्यानपिढ्या प्रसारित केली कारण त्यांनी संस्कार जपून ठेवण्याची काळजी घेतली. तर एक उदाहरण बघूया, ज्याला आचार्य असं म्हणतात. ती एक जमात किंवा कुळ आहे. त्यामध्ये सोनार आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत, तर असे बरेच लोक जे कुशल कारागीर आहेत. पण एका सोनाराची मुलगी एका लोहारासोबत लग्न करणार नाही. त्या केवळ त्यांच्याच मध्ये लग्न करतात कारण तो एक संस्कार आहे. तुम्हाला असंही वाटू शकेल हे असं कसं, कुणीही कुठल्याही कुटुंबात जन्म घेऊन हवं ते कौशल्य व्यवहार का नाही शिकू शकत, पण ती वेगळी गोष्ट आहे. पण असं पाहण्यात आलंय, उंदरांवर प्रयोग केले गेलेत. त्यांनी चीज किंवा त्या प्रकारच्या पदार्थांवर चेरीच्या फुलांचा सुगंध लावला आणि उंदीर जेव्हा ते खायला गेले तेव्हा त्यांना विजेचे झटके दिले गेले. असं काही वेळा केलं गेलं आणि काय झालं माहिती आहे, त्या उंदरांच्या पुढच्या 7 पिढ्या चेरी फुलाच्या वासाजवळ भटकल्याच नाहीत. ते वास येताच दूर पळून जात कारण हाच संस्कार आहे. ही पालकांकडून पुढच्या पिढीला ते सहजपणे प्रसारित केलं जातंय हे माहिती हस्तांतरण चालूच आहे. आता आपण झाडं कशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आपापसात वाटून घेत आहेत याविषयी बोललो. हेच जेव्हा आम्ही काही काळापूर्वी बोललो तेव्हा लोकांना ते हास्यास्पद वाटलं. जसं माझी आजीची आई चिमण्यांकडे, मुंग्यांकडे त्या खाताना बघायची आणि रडायची आणि तिला विचारलं तू का नाही जेवत, तर ती म्हणायची माझं पोट भरलंय. आणि खरंच तसं होतं, ती उत्तम प्रकारे पोषित होती, त्यावर कोणी शंका घेऊ शकत नव्हतं कारण ती 113 वर्ष जगली. तर आता ते याबद्दल बोलू लागलेत पण तेही भौतिकतेच्या संदर्भात. पोषक तत्व कशी आत्मसात होत आहेत, असं घडतंय, हे वाटून घेतलं जातंय, ते वाटून घेतलं जातंय, असं सर्व काही. पण भौतिकतेच्या पलीकडे जीवन आहे आणि त्यामध्ये देवाणघेवाण चालूच आहे. म्हणून त्यांनी अतिशय तीव्रतेनं विशिष्ट लोकांवर लक्ष केंद्रित केलं जेणेकरून त्यांच्यावर संस्कार होतील. एका विशिष्ट गटांच्या लोकांवर एक संस्कार, दुसऱ्या एका लोकांच्या समूहावर वेगळा संस्कार, तर त्यांच्याकडे ती कौशल्य, ती जीवन जगण्याची पद्धत नैसर्गिकपणे आली. पण काही काळानंतर यामध्ये विकृती आल्या जेव्हा लोक एकमेकांमध्ये भेदभाव करू लागले. सोनाराला वाटू लागलं की तो लोहारापेक्षा श्रेष्ठ आहे आणि या अशा समस्या नंतर निर्माण झाल्या. पण ज्या प्रकारे ह्या ज्ञानाची रचना केली गेली ती अगदी परफेक्ट होतं, ज्ञान कौशल्य आणि इतर गोष्टी प्रसारित करण्यासाठी. पण ते सगळं आता विकृत आणि दूषित झालंय. आता ते काही उपयोगाचं राहिलेलं नाही आणि आपण ते करूही शकत नाही.
तर आपण संस्कार असं जे म्हणतो ते समाजाचं सामूहिक कर्म आहे. हे पहा, समजा तुम्ही मुंबईमध्ये राहता तर तुमच्यामध्ये एक मुंबईचा असा संस्कार नाही आहे का? आहे ना, त्याचा एक खास गुणधर्म आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक समुदायाकडे, प्रत्येक समाजाकडे स्वतःचा असा एक खास संस्कार आहे आणि ह्या संस्कारामुळे सुद्धा लोक आपलं जीवन सुखद किंवा दुःखद बनवू शकतात. या संस्कारातून वर उठण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक प्रक्रियेची गरज आहे. टू राइज अबव्ह संस्कारा यू नीड स्पिरिच्युअल प्रोसेस. आणि हे कोणी नाकारू शकत नाही की त्यांच्यावर कुटुंबाचा, समाजाचा, ज्या प्रकारचे धार्मिक कर्मकांड ते करतात त्यांचा प्रभाव आहे. ते स्वतः कदाचित ते कर्मकांड करतही नसतील पण नक्कीच त्यांच्यावर प्रभाव असतो, नाही का? केवळ जो एकाग्रतेने आध्यात्मिक प्रक्रियेत वाटचाल करतो तोच त्याच्या भोवतालच्या वातावरणाने प्रभावित होत नाही आणि तो त्यांच्या पल्याड गेलेला असतो.